नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद निखिल आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाचा अतिसंभाव्य पेपर घेऊन आलेलो आहे मित्रांनो गेल्या वेळेस एवढे प्रश्नपत्रिका घेतले होते त्यामधले चालू घडामोडीचा आपण पेपर घेतला होता तर त्या चालू घडामोडीमधील सात ते आठ प्रश्न उभे उभे पडले होते हे देखील प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो हे प्रश्नपत्रिका चालकसाठी देखील आहे आणि पोलीस भरती करण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे वीस प्रश्न सोडले पहिले तर बाकी ऐंशी प्रश्न हे पोलीस भरती करण्यासाठी आहेत त्यामुळं हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा प्रश्नपत्रिका काय आहे बघा पहिला प्रश्न खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवते मित्रांनो थोडंसं स्पीडअप करतो आहे तर याचं उत्तर आहे थांबा मित्रांनो जेव्हा मी तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही पॉज करून व्यवस्थित बघा दुसरं आहे खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवते तर याचं उत्तर काय आहे क्रमांक चार उजवीकडे सक्तीने वळा हे काय म्हणते उजवीकडे सक्तीने वळा फक्त लक्षात ठेवा तीन नंबर आहे वाहतू खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवते हे चिन्ह काय दर्शवते तर याचं उत्तर आहे मार्ग दाखवा मार्ग द्या चौथं बघा वाहन चालकाने आपले वाहन कोणत्या प्रकारे चालवावे मित्रांनो वाहन चालकाने आपले वाहन नेहमी काय करायचे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवायचे आहे पुढचा प्रश्न आहे व्यावसायिक वाहनांना वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असावा तर याचं उत्तर आहे पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे मित्रांनो सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत टेस्ट सिरीजमधले प्रश्न आहेत आपल्या टेस्ट सिरीजचं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तर टेस्ट सिरीज कोणाला जॉईन करायचं तर नक्कीच जॉईन करा सर्व बघा खालीलपैकी कोणती चिन्हे बहुधा वर्तुळात असतात तर याचं उत्तर काय आहेत बंधनकारक बंधनकारक जे आहेत ते सर्व वर्तुळात असतात मित्रांनो इथे खाली तुम्हाला दिलं आहे मित्रांनो समजण्यासाठी दिलं आहे हा प्रश्न लगेच खाली घेतला आहे याचं कारण तुम्हाला लगेचच्या लगेच खालच्या खाली समजावं पेपरला असं देणार नाही ते तुम्हाला इथे व्यवस्थित समजव समजण्यासाठी हे सांगितलं आहे तर बघा सातवं काय आहे खाली दिलेले विषयक चिन्ह काय दर्शवते हे चिन्ह काय दर्शवते तर याचं उत्तर आहे सात एक क्रमांकाचं वाहनांचा ताशी कमाल वेग म्हणजे जास्तीत जास्त पन्नास वेगापर्यंत तुम्ही वाहने हाकू शकता वाहन चालविताना वाहनात खालीपैकी कोणती कागदपत्र अनिवार्य आहे मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला बघा नोंदणी प्रमाणपत्र विमा प्रमाण प्रमाणपत्र कर प्रमाणपत्र वाहन चालविण्याचा परवाना हे चारही डॉक्युमेंट तुम्हाला काय आहेत अनिवार्य आहेत मित्रांनो हे असा प्रश्न एखादा येऊ शकतो येऊ शकतो का येणार आहे शंभर टक्के तर नव्व बघा प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी घरा कोणत्या कालावधीपर्यंत असते मित्रांनो पी यू सीची जी कालावधी आहे ती आम्ही आर टी ओच्या मेन वेबसाईटवरून काढलेली आहे सर्व जे प्रश्न आहेत त्यात एकही चूक प्रश्न नाही सर्व प्रश्न बरोबर आहेत तर याचं उत्तर आहे एक क्रमांक सहा महिने मित्रांनो चार चार वेळा आम्ही चेक केलं की व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर आणि टायपिंग व्यवस्थित झालेली आहे का मित्रांनो एकही प्रश्न यामध्ये चुकीचा नाही आहे तर बघा दहा नंबरचं गियर गियर नसलेली मोटारसायकल चालवण्यासाठी कोणत्या किमान वयापर्यंत लायसन्स घेणे अनिवार्य आहे तर याचं उत्तर आहे सोळा वर्ष म्हणजे सोळा वर्ष ला झालं असेल तर तुम्ही गियर नसलेले बाईक चालवू शकता ते पण लायसन्स तुम्हाला मिळेल तुम्हाला लायसन्स तरी जवळपास बाळगणं आहेच अकरावं बघा परिवहन संवर्गातील वाहन चालविण्यासाठी कोणत्या किमान वयापर्यंत लायसन्स घेणे अनिवार्य आहे तर अकराचं उत्तर आहे वीस वर्ष पूर्ण तुम्हाला परिवहन संवर्गातील वाहन चालवण्यासाठी लागतात बारा क्रमांक बघा जेव्हा वाहन पिवळा दिवा दाखवला असेल म्हणून म्हणजे तुम्ही चौकामध्ये उभारा उबार, उभे आहात आणि इथे तुमचं सिग्नल आहे इथे सिग्नल आहे आणि तुम्ही इथं जातात आणि तुम्ही थोडं पुढं गेलात आणि तिथे पिवळं दाखवलं असेल पिवळं चिन्ह दाखवलं असेल तर तेव्हा तुम्ही कोणती कृती करायची आहे तिथून प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात तर तुम्हाला याचे उत्तरं सगळी बरोबर येतील तर याचं उत्तर काय येतं बघा वाहनाचा वेग कमी कराल वाहनाचा वेग तीन नंबरचा ऑप्शन आहे वाहनाचा वेग कमी कराल आणि पुढे जाणे सुरक्षित असल्याची खात्री करून वाहन हाकाल म्हणजे तुम्हाला जर वाटलं समोरची की बाबा आपल्याला समोर सुरक्षित आहात आपण गेले तर समोर सुरक्षित आहोत तर तुम्ही तशी कारवाई कराल मस्त प्रश्न होता असे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात डोकं खाणारे प्रश्न असतात तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर नक्की समजेल टेल गेटिंग या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ वाहन चालवताना घेतला आहे महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा मित्रांनो सर्वच्या सर्व प्रश्न महत्वाचे आहेत इतका तुम्ही नोंद करून घ्या हे बघा टेल गेटिंग म्हणजे काय दोन वाहनाच्या मागे अगदी नजीक धोकादायकरीत्या वाहन चालवणे याचं उत्तर दोन क्रमांकाचं आहे लक्षात ठेवा लिहून घ्या चौदा बघा मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत मद्यप्राशन करून वाहनं चालवताना आढळल्यास कोणती शिक्षा दिली जाते तर याचं उत्तर आहे सहा महिने कारवास आणि दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही हे प्रश्न अगदी योग्य आहे मित्रांनो फक्त सहा महिने लक्षात ठेवा बाकीचं तुम्हाला दोन हजार लक्षात आपोआप राहील मित्रांनो हे लक्षात कसं ठेवायचं आहे सहा भागीले दोन हजार किंवा दोन्ही दोन्ही असं तुम्ही लक्षात ठेवायचं असतं मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत टेस्ट सिरीज जॉईन केलं नसेल तर नक्की टेस्ट सिरीज जॉईन करा स्क्रीनवरती पुन्हा एकदा नंबर देतोय त्या नंबरवरती लगेच तात्काळ व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला ही टेस्ट सिरीज टोटल पंधरा पी डी एफ लगेचच मिळून जातील पंधरावं बघा वाहन चालवण्यात चालवताना पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी किती सुरक्षित अंतर असावे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो वरचा चौदाचा प्रश्न आहे ते तुम्हाला विचारू शकतात कारण औरंगाबादला पेपर झाला तिथे कोणतंही कलम विचारलं नव्हतं इथून पुढे विचारण्याची शक्यता दाट आहे त्यामुळं हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा कायदे असं का न असं नको समजू की तिथे औरंगाबादला विचारला म्हणून इथे विचारण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे इथे पण विचारू शकतात शंभर टक्के विचारू शकतात तर पंधराचं उत्तर काय तर वाहनाच्या वेगा वाहनाच्या वेगानुसार असावे हे याचं अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय सर्व प्रश्न खात्रीशीर आहेत व्यवस्थित आहेत सर्व प्रश्न बरोबर आहेत तर पहिला याचं उत्तर येतं वाहनाच्या वेगानुसार असावेत नेक्स्ट सोळा नंबरचं बघा वाहन चालवताना रस्त्यावर तुटक पांढरी पांढरी रेषा असल्यास पांढरी रेषा कोणत्या कारणास्तव आखलेली असते तुटक म्हणजे हे बघा आता तुम्हाला लागलेली आहे अशी रेषा तुटक असते ती रेषा कशासाठी आहे तर सोळावा नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय येतं बघा एक नंबरचं गरज असल्यास मार्गिका बदलू शकता म्हणजे तुम्ही या लाईनमध्ये असाल तर तुम्ही या लाईनमध्ये गरज असल्यास तुम्ही येऊ शकता काहीही अडचण नाही आहे मार्गिका बदलण्यास तुम्हाला निर्बंध नाही आहे जे तुम्ही एक इकडून इकडे येऊ शकता दुचाकी वाहनासाठी कमाल वेगमर्यादा किती असते मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल परंतु दुचाकीसाठी कमाल वेगमर्यादा निश्चित केलेली आहे शासनाने तर याचं उत्तर आहे पन्नास किलोमीटर पर आवर आपण कितीने मारतो शंभर दीडशेने आपण वाहने मारतो अठरा नंबरचा प्रश्न बघा काय तर अठरा नंबर वाहन मोटार वाहन कायदा अन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे बावीस अन्वये कोणती तरतूद केलेली आहे याचं उत्तर आहे वाहनाची वेग मर्यादा ओलांडवू नये वाहनाची जी वेग मर्यादा आहे ती ओलांडू नये एकोणीस नंबरचं हे लक्षात घ्या एकोणीशे बावीस लिहून ठेवा एकोणीस खाली दिलेले वाहतूकविषयक चिन्ह काय दर्शवते हे बघा वाहतूक विषयक चिन्ह तुम्हाला इथे दिलं आहे ठाणे ठाणे असं मध्ये दिलेलं आहे तुम्ही कुठेही गेल्यानंतर तुम्हाला असा चिन्ह द दिसतंच त्याचं उत्तर आहे स्थान परिचय म्हणजे हे कोणतं स्थान आहे ते तुम्हाला दिसतं स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करून ही पी डी एफ तुम्ही घेऊ शकता ही पी डी एफ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे मला ह्या फ्री या, या पी डी एफसाठी कोणतीही पेमेंट करायची गरज नाही आहे तर बघा पुढचं आहे वीस मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे एकतीसनुसार कोणती तरतूद केलेली आहे मात्रनो तीन कलम मी व्यव जे महत्त्वाचे कलम आहे ते ती तीन कलम यामध्ये मी टाकलेलो आहे तर याचं उत्तर येतं बघा पहिला ऑप्शन काय आहे चालकाने लायसन्सचे प्रमाणपत्र हजर करणे गरजेचे आहे अपंग अप अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्य चालकाने असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी काळजी घेणे त्यानं हे त्याचं योग्य उत्तर आहे कलम एकशे एकतीसनुसार नुसार काय आहे चालकाने असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी काळजी घेणे तर मित्रांनो हे होते वीस प्रश्न अतिशय महत्त्वाचे तर इतर प्रश्न देखील त्याचप्रमाणे त्याच सारखे महत्त्वाचे आहेत का बघा तुम्हाला पहिला काय आहे चांगला प्रश्न सगळे प्रश्न मित्रांनो एकशे एक क्वालिटीचे आहेत एकशे एक क्वालिटीचे प्रश्न आहेत तुम्हाला हे प्रश्न पेपरला शंभर टक्के दिसतील म्हणजे दिसतील बघा कलम एकवीस कशाच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे बावीस भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत खालीपैकी कोणता कोणाचा सहभाग असतो कार्बनी संयुज किती आहेत सर्वात चांगला दर्जाचा कोळसा कोणता पुढचं बघा भारताने फ्रान्स हे बघा सर्व प्रश्न इथे अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन केली नसेल तर नक्की जॉईन करा तुम्हाला मगाशी नंबर दिला होतो चौऱ्याण्णव शून्य तीन डबल झिरो सदोतीस नव्वद हा आपला नंबर आहे व्हॉट्सअपचा टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी नक्की जॉईन करा बघा एम पी ए कुठे आहे मित्रांनो तरी प्रश्न मला असं सांगा की बाबा हे प्रश्न महत्त्वाचा नाही आहे भोगस प्रश्न तुम्ही टाकलेला आहात असं तुम्ही फक्त एकता फक्त मला दाखवा कोणता प्रश्न आहे तो भोगसचाही सर्व पी डी एफ तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो तो मी व्यवस्थित बघा जर तुम्हाला हे पी डी एफ पाहिजे असेल आणि हे टेस्ट सिरीज पाहिजे असेल तुम्हाला मी नंबर दिला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि मित्रांनो हे सर्वच प्रश्नांची जर उत्तरे घ्यायची असेल तुमची इच्छा असेल की हे सर्व प्रश्नसुद्धा मी या व्हिडिओनंतरनं घ्यावं तर तुम्ही पार्ट टूसाठी तुम्ही काय करा कमेंट करा पार्ट टू आपला नक्की आवडती येईल तर मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जय हिंद ही। मित्रांनो हिट इथे उत्तर तालिका दिलेली आहे उत्तर तालिका व्यवस्थित बघून घ्या उत्तर तालिका दिलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे एकूण किती टेस्ट आहेत टोटल तुम्हाला याप्रमाणे पंधरा टेस्ट दिले जातील